सगळ्यांचं स्वागत बातमी अमरावती मधून। अमरावतीच्या संचारबंदीचा आजचा चौथा दिवस आहे। या संचारबंदीत सकाळी 6 तासांची शिथिलता दिली गेली आहे। सकाळी 6 ते 12 या वेळेत अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी ही शिथिलता दिली गेली आहे, मात्र या संचारबंदीचा चौथा दिवस आहे। अमरावती जिल्ह्यातील अचलपूर परतवाडा इथे दोन गटात राडा झाल्याने 17 तारखेच्या रात्रीपासून संचारबंदी लागू झालेली आहे। गुरुवारी चौथ्या दिवशी संचारबंदी कायम असली तरीही संचारबंदीमध्ये सकाळी 6 ते 12 या वेळेत सामान्य माणसांना अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी संचारबंदीमध्ये शिथिलता देण्याचे आदेश अचलपूरचे उपविभागीय अधिकारी संदीप कुमार आपात यांनी काढले। अमरावतीतील संचारबंदीबाबत माहिती समोर येते आहे। अमरावतीतील संचारबंदीचा चौथा दिवस आहे, मात्र सकाळी 6 ते 12 या वेळेत अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी शिथिलता देण्यात आली आहे। सकाळी 6 वाजेपासून दुपारी 12 वाजेपर्यंत संचारबंदीमध्ये शिथिलता देण्यात येत आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा संचारबंदी ही पुढील आदेशापर्यंत लागू राहील। आपल्या सर्वांना विनंती आहे की सदर कालावधीमध्ये आपण कायद्याचं काटेकोरपणे पालन करावं। अमरावतीतील संचारबंदीचा चौथा दिवस आहे, मात्र या संचारबंदीत सकाळी 6 तासांची शिथिलता देण्यात आली आहे। सकाळी 6 ते 12 या वेळेत अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी ही शिथिलता दिली गेली आहे। अमरावती जिल्ह्यातील अचलपूर परतवाडा येथे दोन गटात राडा झाल्याने 17 तारखेच्या रात्रीपासून संचारबंदी लागू झालेली आहे। गुरुवारी चौथ्या दिवशी संचारबंदी कायम असली तरीही संचारबंदीमध्ये सकाळी 6 ते 12 या वेळात शिथिलता देण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी छगन जाधव आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। छगन, अमरावतीतील संचारबंदीचा चौथा दिवस आहे, मात्र 6 तासांची शिथिलता सुद्धा दिली गेली आहे। सध्या अमरावतीमध्ये वातावरण कसं आहे? निश्चितच जगदीश, जर पाहिलं तर गेल्या 3 दिवसापासून अमरावतीच्या अचलपूर परिसरात संचारबंदी लागू केली होती। काही वेळासाठी का अत्यावश्यक वेळेसाठी होईना ही संचारबंदी शिथिलता देण्यात आलेली होती, मात्र परिस्थिती आता हळूहळू नियंत्रणात येत असल्यामुळे संचारबंदीमध्ये आता केवळ सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंतची शिथिलता देण्यात आलेली आहे। एकंदरीत जर पोलीस जर पाहिलं आपण अचलपूर परिसरामधली परिस्थिती, तर पोलीस अद्यापही चौकाचौकात तुकड्या तुकड्यांच्या माध्यमातून पोलीस गस्त करतात। परिस्थिती नियंत्रणात आणून ठेवण्याचा जो प्रयत्न केला जातोय, पोलिसांकडून शांतता आणि सुव्यवस्था या परिसरात राहावी याकरिता सुरू आहे। दरम्यान छगणी, संचारबंदी कधी उठू शकते, काही अंदाज? निश्चितच जर आता पाहिलं तर हळूहळू परिस्थिती जी आहे अचलपूरची ती पूर्वपदावर येताना आपल्याला दिसत आहे। अशीच जर का परिस्थिती राहिली तर येत्या 1 किंवा 2 दिवसांमध्ये संचारबंदी जी आहे ती काढली जाऊ शकते असा अंदाज जो आहे तो अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे। मात्र या संचारबंदीनंतर अमरावतीमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत, या संदर्भात राजकीय वातावरण सध्या अमरावतीमध्ये कसं आहे? निश्चितच जर पाहिलं तर हा जी जेव्हापासून दंगल झाली अगोदर सुद्धा अमरावती शहरामध्ये दंगल झालेली होती, राजकारण जे होतं ते मात्र तापायला सुरुवात झालेली होती। मी नुकतंच आता जर पाहिलं तर अचलपूरचं जी घटना झालेली आहे दंगलीची, यावरून सुद्धा संततीचं राजकारण जे आहे ते पेटलेलं आहे। भाजप आणि काँग्रेसमध्ये जर आता पाहिलं तर चांगली जुंपलेलं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मात्र यातून मात्र जे सर्वसामान्य लोक आहेत यांना मात्र यांच्या खूप मोठा आळा या आरोप प्रत्यारोप होता, त्याच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी जातीय सलोखा राखण्याचं देखील एक आव्हान केलेलं आहे। जगदीश जी, धन्यवाद छगन दिलेल्या माहितीबद्दल। अमरावतीतील संचारबंदीचा आजचा चौथा दिवस आहे।